नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आपण प्रश्नपेढी बघत आहोत आणि इयत्ता बारावी अर्थशास्त्र प्रश्नपेढी जी आपली यावर्षीची आहे त्या प्रश्नपेढीतले काही प्रश्न आपण अभ्यासत आहोत आणि आज आपण बघणार आहोत प्रश्न तिसऱ्यातला प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा चार गुणांसाठी याचा आपला प्रश्न आहे आणि त्यातला प्रश्न आपण एक इथे घेत आहोत भारतीय नाणे बाजाराची कोणतीही चार मुद्द्यांद्वारे भूमिका स्पष्ट करा भारतीय नाणे बाजाराची कोणत्याही चार मुद्द्यांद्वारे भूमिका स्पष्ट करा हा प्रश्न आपण इथे बघणार आहोत तर नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा आपला प्र धडा नववा आहे आणि या नवव्या धड्यामध्ये तुम्हाला भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार याविषयीची माहिती या धड्यांमध्ये आपण पाहिलेली आहे या धड्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही अजून डिटेल ह्या धडा अभ्यासू शकता या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे बारावीला असतील त्यांना शेअर करा या ठिकाणी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे आपण बघणार आहोत आपल्याला इथे कोणतेही चार मुद्दे मांडायचे आहेत पण आपण इथे नाणे बाजार म्हणजे काय हे मांडणं आवश्यक आहे तर भारतातील नाणे बाजार म्हणजे अल्पमुदतीत कर्ज देणं व घेणं होय आणि हा सदृश्य पैशाचा किंवा प्रतिपैशाचा बाजार असतो की ज्यामध्ये अल्पकालीन साधनं उदाहरणार्थ व्यापारी हुंड्या सरकारी रोखे वचनपत्रे इत्यादींचा समावेश होतो हा कमी जोखमीचा व एक वर्ष आणि त्यापेक्षा कमी मुदतीचा परिपक्वता असणारी आणि सहज विक्रीयोग्य असतात आणि हा नाणे बाजार आहे म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की नाणे बाजार हा अल्पमुदतीची कर्ज देणं आणि घेणं म्हणजे हा बाजार आहे आणि मग अल्पमुदतीची कर्ज देण्यासाठी कोणती साधनं असतात तर ती साधनं व्यापारी हुंड्या सरकारी रोखे वचनपत्रे ही साधनं या बाजारामध्ये दे कर्ज देण्यासाठी व घेण्यासाठी उपयोगात आणली जातात तर नाणेबाजाराची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहेत आणि क या नाणेबाजाराची भूमिका समजावून घेत असताना आपल्याला अनेक वि मुद्द्यांचा आधार इथे मांडता येईल पण आपल्याला या ठिकाणी चार मुद्दे हा चार मार्कांचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला चार मुद्दे या ठिकाणी बघायचे आहेत तर इथे इथेही कर्जदारात पहिला मुद्दा आहे आपण ना भारतातील नाणेबाजाराची भूमिका समजावून घेत आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे बघत आहोत पहिला मुद्दा आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज आता इथे अल्पमुदतीची गरज आहे की या नाणेबाजारामध्ये जे अल्पमुदतीचे गरजा आहेत वित्तीय वास्तव गरजा ते पूर्ण करण्याची योग्य संधी इथे उपलब्ध होत असते म्हणजे एखाद्या कर्जदाराला अल्पमुदतीच्या कालावधीसाठी वित्तीय गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी नाणे बाजार हा एक महत्त्वाचा बाजार त्याच्या दृष्टिकोनातून असू शकतो म्हणजे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज इथे पूर्ण होत असते त्यानंतर तरलता व्यवस्थापन हा एक गतिमान बाजार आहे आणि अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचं चांगलं अधिक व्यवस्थापन करण्यास मदत होत असते आणि त्यामुळे देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो म्हणजे तरलतेचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा पैशाचं अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मौद्रिक धोरणाद्वारे करता येईल कारण हा एक गतिमान बाजार आहे आणि त्यामुळे देशात आर्थिक स्थैर्य लाभतं आर्थिक विकास होतो म्हणून देखील नाणे बाजार हा महत्वाची भूमिका बजावत असतो तिसरा मुद्दा आहे गुंतवणूकपत्र व्यवस्थापन या बाजारामध्ये गुंतवणूकदारांची जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यक्रमानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असते आणि गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचं तारण ठेवण्यास सक्षम होतात यामधून जोखीम कमी करण्यास आणि जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होत असते म्हणजे गुंतवणूक पत्रक याला पोर्ट पोलिओ असं देखील म्हणतात म्हणजे इथे जोखीम आणि परतावा यासाठी विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी संबंधित असतो आणि त्यामुळे गुंतवणूकदार वित्तीय मालमत्तांचं तारण ठेवण्यास सक्षम होतात त्यामुळे काय होतं की जोखीम कमी होते आणि जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होत असते चौथा मुद्दा आहे समतोल यंत्रणा की साधनांचं तर्कसंगत वाटप गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यात समतोल प्रस्थापित करण्यास मदत करतो म्हणजे समतोल यंत्रणा आहे की जे तर्कसंगत वाटप आहे आणि बचत जी आहे ती गतिशील करून अल्पमुदतीची जी निधीची आवश्यकता असते त्याचा मागणी पुरवठ्याचा समतोल प्रस्थापित करण्यास हा नाणे बाजार उपयोगी ठरते आता हे आपल्याला चार मुद्दे आणि त्याच्याद्वारे आपल्याला हे उत्तर लिहिता येईल पण आपण इथे आणखीन एक मुद्दा बघितलेला आहे की वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी की बाजार हा तातडीनं जी अल्पमुदतीची गरज असते म्हणजे मग स्थानिक पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना असेल तर हुंड्या वर्तवण्याची सुविधा नाणे बाजारामध्ये उपलब्ध असते याशिवाय कृषी व लघु उद्योगांसाठी खेळतं भांडवल देखील या बाजारात उपलब्ध होत असतं ते एकूणच हा बाजार व्यापार वाढण्यासाठी उद्योग आणि वाणिज्य वृद्धीसाठी देखील आवश्यक आहे म्हणजे हा देखील एक मुद्दा आपल्याला इथे सांगता येईल मौद्रिक धोरणाविषयीची अंमलबजावणी म्हणजे पैशाच्या प्रमाणात व्यवस्थापन करणं आणि अर्थव्यवस्थेचे जे निरनिराळ क्षेत्र आहेत त्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी हा नाणे बाजार उपयोगी ठरतो आणि अर्थव्यवस्थेत पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी हमी देतो आणि या बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याज धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न इथे अभ्यासलेला आहे की एकूण आपण सहा मुद्दे घेतलेले आहेत आपल्याला चार मुद्दे लिहायचे आहेत पण तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला समजावून समजण्यासाठी आपण इथे सहा मुद्द्यांचा विचार केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही यातल्या चार मुद्द्यांच्याद्वारे चा भारतातील नाणेबाजाराची भूमिका मांडू शकता लिहू शकता याचं उत्तर तर हा प्रश्न देखील आपण इथे पूर्ण केलेला आहे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण इथे अभ्यासणार आहात तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद